हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड. आज बीकॉम प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आहे विषय पायाभूत व्यावसायिक संदेश वहन. त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण 5 आधुनिक दूरसंचार अर्थात मॉडर्न टेलिकम्युनिकेशन. यापूर्वीच्या तासामध्ये या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण दुसरा भाग पाहणार आहोत आज अर्थात ईमेल. दैनंदिन व्यवहारात ज्याप्रमाणे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्राच्या माध्यमाने संदेश पाठवित असतो त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून ईमेलद्वारे संदेश पाठविता येतो व प्राप्त करता येतो. त्याकरिता मोबाईल किंवा संगणकाचा वापर केला जातो. ईमेल हा असा एक इलेक्ट्रॉनिक संदेश आहे की जो एका ब्रह्मांडवरी किंवा संगणकाद्वारे दुसऱ्या ब्रह्मांडवरी किंवा संगणकाला पाठविला जातो. ईमेलच्या आदान प्रदानामुळे दूरवरचे देश व लोक एक दुसऱ्यांशी जोडले गेले व माहितीच्या देवाणघेवाणीमुळे निर्णय प्रक्रियेत वेग प्राप्त झाला आहे. ईमेल पाठवण्याच्या प्रक्रियेत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व्यक्तीस आता काही क्षणातच फक्त लिखित मेसेजेस पाठवता येत नाही तर टेक्स्ट, व्हॉइस बॉक्स, पिक्चर यासारख्या अनेक बाबी देखील ईमेलच्या माध्यमातून पाठवता येणे शक्य झालं आहे. ईमेल पाठविण्यासाठी लागणारा वेळ अत्यंत कमी असतो व त्यास खर्च सुद्धा कमी येतो. त्यामुळे अनेक व्यावसायिक उद्योजक दुकानदार यांनी स्वतःचे ईमेल ऍड्रेस तयार केलेले आहेत. ईमेलच्या वापरामुळे आता पोस्टल सिस्टीमचा वापर अत्यंत कमी झाला आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत सुद्धा होऊ लागली आहे. आता जगात कुठेही संदेश पाठवणे हे पूर्वीपेक्षा कमी वेळात कमी खर्चात शक्य झाले आहे. परिणामी पोस्टल सेवा, फॅक्स, टेलिफोन यासारख्या सुविधा आता जुन्या झालेल्या आहेत. तर मग आपण त्यानंतर पाहणार आहोत ईमेलचे फायदे. नंबर 1, कमी खर्चिक. ईमेल हे कमी खर्चाचे संदेशवहनाचे साधन मानले जाते. पत्र व्यवहारात संदेश पाठविताना तिकिटे, रजिस्ट्री इत्यादी फार जास्त होतात. जसे एका देशातून दुसऱ्या देशात विश्लेषण करावयाचा पाहिजे. स्थानिक सांस्कृतिक चिन्हांचा, संकेतांचा युक्तीच्या ठिकाणी योग्य प्रकारे जसे एका देशातून दुसऱ्या देशात संदेश पाठवण्याकरता जास्त खर्च होत होता, परंतु इंटरनेटवर ईमेलद्वारे संदेश वहन करण्याकरता खर्च कमी येतो. नंबर 2, वेग. ईमेलने सर्व जगालाच वेगवान करून टाकले आहे. जसे की पृथ्वी आपल्या मुठीमध्ये चेंडूप्रमाणे आलेली आहे, कारण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ईमेलच्या माध्यमातून संदेश पाठविता येतो. नंबर 3, वेळेची बचत. मानवाने संगणकाचा सर्वात जास्त फायदा ईमेल करण्याकरिता करून घेतला आहे. आज संपूर्ण जगामध्ये दररोज कोट्यवधी ईमेलचे आदान प्रदान होत असते. संदेशवहनाच्या साधनाच्या मदतीने एका संगणकाद्वारे दुसऱ्या संगणकात संदेश पाठवणे म्हणजे ईमेल होय. ते मोठ्या प्रमाणावरती मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा होत आहे. कमीत कमी वेळामध्ये व अन्य खर्चात संदेश पाठविता येतो ईमेलमुळे शक्य झाले आहे. हे माध्यम सर्वसामान्य जनतेमध्ये
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आहे. नंबर 4, संदेशाची बहुविधता. पूर्वीच्या काळी आवाजाद्वारे संदेश पाठविला जात होता. कबूतराद्वारे माहितीची आदान प्रदान केली जात असे. नंतरच्या काळातील टपालाच्या माध्यमातून तसेच टेलिफोन सारख्या महागड्या साधनाद्वारे फॅक्सद्वारे अशा संदेशवहनाचा उपयोग करून घेतला जात असे. संदेशाचा वापर त्या ठिकाणी होत असे. त्यानंतर संगणकाच्या शोधानंतर संगणकाचा अनेक कार्यासाठी उपयोग होऊ लागला. इंटरनेट हे माध्यम विकसित झाले. जगातील अनेक संगणक वेगवेगळ्या नेटवर्कद्वारे एक दुसऱ्याशी जोडले गेले व त्यातूनच एका संगणकाद्वारे दुसऱ्या संगणकात इंटरनेटद्वारे ईमेल पाठविण्याची संकल्पना पुढे आली. सर्व जगभर ईमेलला लोकप्रियता वाढली. सर्व जग पूर्वीपेक्षा लहान झाले आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ईमेलचे तोटे, दोष किंवा मर्यादा. मनी ऑर्डर पार्सल ज्याप्रमाणे आपल्याला काही वस्तू पोस्टातून मिळविता येतात किंवा पोस्टाद्वारे पाठविता येतात, काही रोख रक्कम किंवा वस्तूंचे पार्सल देवाणघेवाण करता येते, त्याचप्रमाणे मात्र ईमेलद्वारे या बाबी शक्य नाही. सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना हा शब्द परिचित आहे ईमेल. आपण याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो, त्यामुळे फार काही ईमेलमध्ये सांगण्यासारखं नाही. धन्यवाद.